नमस्कार, मी निकिता, सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्याच भेटीला येत्या 28 एप्रिलला येतो आहे. या सिनेमाच्या निमित्ताने जयेश खरे आहे. तुम्ही तर खरं तर जयेशचा आवाज ऐकला गाण्यात, गाऊ नको किस नाही या गाण्यातून. पण तुम्हा सगळ्यांना आठवत असेल की एक वर्षभरापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, एका शाळेत जयेश गात होता आणि तोच व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर अजय अतुल सरांनी जयेशला गाण्याची संधी दिली. तर हाय जयेश, कसा आहेस तू? मस्त. आता खरं तर गाऊ नको किसना म्हटल्यानंतर ना मला असं वाटतं की गाऊ नकोस जयेश, कारण ना आतापर्यंत जवळपास 10 ते 12 इंटरव्ह्यू दिले आहेत जयेशने आणि माझा सगळ्यात शेवटचा इंटरव्ह्यू आहे. पण फार दमला आहे जयेश ना आणि विचारायला भूकसुद्धा लागली. तर सॉरी, आपण पटकन थोडक्यात बोलूया की सिनेमात जेव्हा तुला कळलं की तुला अजय अतुल सरांनी तुला बोलवलं आहे गाणं गायला, तेव्हा तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. आणि जेव्हा कळलं की केदार सरांचा सिनेमा आहे, ह्याच्यात तुझं गाणं जाणार आहे आणि जे लीड कॅरेक्टर आहे त्यासाठी तू गाणार आहेस, तेव्हा काय तुझी नेमकी भावना होती? महाराष्ट्रशाहीर हा चित्रपट माझा पहिलाच आहे आणि चित्रपटाला मी पहिलेच गाणं गातोय. ह्या मग कसं वाटलं? खूप छान छान वाटलं. ओके, तू जे गाणं जे तुझं वर्षभरपूर्वी जो व्हिडिओ व्हायरल झालेला त्याच्यावर दोनच होईल, जास्त नको आणि हळू आवाजात. चंद्रा रात रंगीन ती रंगुनी, चंद्रा साज शिनगार आले उनी, चंद्रा सूर ताला ते मी दंगुनी, आली तारांगनी हे चंद्रा. जेव्हा तुम्हाला म्युझिक स्टुडिओमध्ये जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करत होता तुझं जे गाऊ नको किसना गाणं, तेव्हा अजय अतुल सरांनी काही स्पेशल इन्स्ट्रक्शन दिलेले की काही सांगितलेलं तुला असं गायचं किंवा कसं गायचं आहे? सांगितलं होतं. काय सांगितलेलं त्यांनी? असं गायचं, तसं गायचं, ते गायचं, हे गायचं. अच्छा, पण तुला अशी भीती वाटत होती का, म्हणजे तुला काही भीती वाटत होती का, कारण म्हणजे पहिल्यांदा अजय अतुल सर यांच्यासोबत काम करणार आहे? हो, भीती वाटली होती, खूप भीती वाटली होती. ओके, चालेल. कारण आम्हाला जेव्हा मगाशी केदार शिंदे सरांनी सांगितलं जयेश फार अबोल आहे, तो फार कमी बोलतो, तरी आपल्याला त्याच्यात जाणवतच आहे. पण ज्याचा आवाज आहे तो फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातच पोहोचला आहे. तर तुला तुझ्या पहिल्या सिनेमासाठी आणि गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू.